आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. दूरदृष्टीने लोकांच्या हिताचा विचार करीत समाजकार्याला अखंड वाहून घेतलेले कैलासवासी राजाराम बापू पाटील हे राजकीय संतच होते. लोकनेते ही जनतेने बापूंना दिलेली उपाधी आहे. बापूंचा स्वभाव सरळ होता. त्याने राजकीय जीवनात कधीही कुठेही डावपेच केले नाहीत, त्यामुळे ते लोकप्रिय झाले. सहकार, सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात प्रचंड त्यांनी काम केलं, असं प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते सुधाकर पिसे यांनी व्यक्त केलं. राजाराम बापू सहकारी बँकेच्या पेठ वडगाव शाखेत बापूंची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. संस्थेचे ग्राहक व सभासद कर्मचारी यांनी यावेळी अभिवादन केलं. याप्रसंगी सुधाकर पिसे बोलत होते. यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना राजन बापू यांनी राजकारण, समाजकारण, सहकार आदी क्षेत्राच्या पलीकडे जाऊन मोठं काम केल्याचं सांगितलं. यावेळी लोकनेते राजाराम बापू यांच्या प्रतिमेचे पूजन दिलीप पाटील व सुधाकर पिसे यांच्या हस्ते करण्यात आलं. युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीचे शाखा मॅनेजर दिलीप पाटील, सामाजिक कार्यकर्ते सुधाकर पिसे, शेखर पाटील, सतीश सुतार, संतोष संघर, संतोष पाटील, सचिन पाटील, त्याचबरोबर भरत माळी, अनिल फाळके, केदार उंडाळे, अंकुश पाटील, अमोल शिंपणेकर यांच्यासह बँकेचे ग्राहक, ठेवीदार, हितचिंतक उपस्थित होते.